नमस्कार शेतकरी मित्रांनो. मित्र हो, आनंदाची बातमी म्हणजे केंद्राची अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगला भाव मिळवून देण्यासाठी तसेच ग्राहकासाठी जीवनावश्यक वस्तूच्या किमतीत चढ उतार नियंत्रित करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजे PM आशा योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. अभियानांतर्गत 2025 ते 2026 पर्यंत 35,000 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आणि मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हमी भाव तर मिळणारच, तसंच मालामध्येही दामदुप्पट उत्पन्न होणार आहे आणि उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांच्या वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की सरकारने PM आशा योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. PM आशा अभियानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नासाठी योग्य किंमत मिळवून देण्यातच मदत होणार आहे, तर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीतही अस्थिरतेवरही नियंत्रण येणार. काही जीवनावश्यक वस्तू ज्या असतात त्याच्यावर 1/4 किमती असतात आणि त्या किमतीच्या 50% किंवा 75% आपल्याला ती वस्तू मिळू शकते आणि त्याच्यावर सुद्धा आता नियंत्रण येणार आहे. आणि तसेच शेतकऱ्याचा मालसुद्धा हमी भावाने या योजनेतून खरेदी केला जाणार आहे, यामुळे शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा होणार आहे. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की शेतकरी आणि ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने सेवा देण्यासाठी सरकारने मूल्य संवर्धन समर्थन योजना PSS आणि मूल्य निर्धारण निधी PSS योजना PM आशामध्ये विलीन केली आहे. PM आशामध्ये आता मूल्य समर्थन योजना, मूल्य निर्धारित निधी आणि मूल्य तूट भरणा योजना आणि बाजार हस्तक्षेप योजना यांचा समावेश असणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणि आर्थिक सुबत्ता निर्माण केली जाणार आहे. मित्रांनो, अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी कृष्णा व्हेट अँड अॅग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती शेअर करा. धन्यवाद.